काय सांगितलं? देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बदकेचा माणसाची जात एकदा सांगून ऐकत नाही. एका ठिकाणी सांगितलं तरी आपल्याला विश्वास बसत नाही. आणखी एका ठिकाणी काकड्यात सांगितलं दिले इंद्रिय हात पाय कान हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान हात पाय कान बोलाया वचन बोलाया वचन बोलाया वचन बोलाया वचन दोडीसे नारायण दोडीसे नारायण दोडीसे नारायण असे दिवपण भवरो गा दिवपण भवरो दिवपण भवरो गा दिवपण भवरो हात पाय कान 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 बोले हात पाय कान हात पाय कान प्रिया हात पाय कान जोडी बोलाया वंदन हे तू जोडी सी नारायण आपण भवरो भवरो काय सांगितले प्रमाण ओळखीचं आहे का नाही सकाळ पेपर मधलं पुढारी लोकमत वगैरे काय कशातलं आहे काकड्यातलं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन कशासाठी जेने तू जोडसी नारायण बंडल नाही गुलाबी नोटा नाही विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा अधिपती आमचा प्रभू पांडुरंग परमात्मा त्याची ओळख होते फक्त या देहाने केली का कधी ओळख केला का कधी विचार आता तुम्ही मन समाधान महाराज आम्ही काय परमार्थ करत नाही का आमचं काय भगवंता प्रेम नाही का आता परमार्थ करत असल्याशिवाय का तुमच्या पुढे बसलोय भक्ती असल्याशिवाय ऐकतोय का असं म्हणताल का नाही भक्ती करताना भगवंतावरती प्रेम करताना परमार्थ करताना परमार्थ हा भगवंताला आवडेल असा असावा का आपल्याला आवडेल असा हा व्यवहार आहे का थोडक्यात सोप्या भाषेत बायकोने तुम्ही सगळे संन्यासी नाही ना हा आपण व्यवहारी संसारी प्रपंच जीव आहोत सगळे जण मला सांगा बायकोने बायकोला आवडेल असं राव का तुम्हाला आवडेल असं राव हा बरोबर आहे का नाही नवऱ्याला आवडेल असं कुणी राव बायकोने हा व्यवहार आहे ना तुम्हाला आवडती वांग्याची भाजी ना आम्ही रोज बेसन हाटलं जमल का गोळ होईल हा प्रपंच आहे संसार आहे तसाच परमार्थ आहे परमार्थ करताना परमार्थ हा भगवंताला आवडेल असा झाला पाहिजे आपल्याला आवडेल असा नाही मग विचारा बरं मनाला प्रश्न देवाला आवडेल अशी भक्ती करतोय का आपल्याला आवडेल अशी करतोय हा चालली का देवाला आवडेल असं म्हणतो महाराज अहो देवाला आवडेल अशी करतोय आम्ही त्यांनी सांगितलं वारीला जाव का आता पिशवी भरून ठेवली आम्ही जाणार आहे वारीला निघालोय पालखी सोहळ्यात निघालोय पंढरीला आळंदीला जातोय देहूला जातोय मग पंढरीला जातोय जाताय तुम्ही पण कसे जाताय सांग का थोडं स्पष्ट महिनाभर झालं चालू आहे पंढरीला जायचंय मला आळंदीला जायचंय मला वारीला जायचंय मला दिंडीला जायचंय चालू आहे का नाही चर्चा अख्ख्या गावात चालू आहे आवरून ठेवलंय का पिशवी बिशवी भरून तयार आहे सगळं तयार आहे हा ओके कारभार पहिल्याच मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचताय नाही पोहोचताय नाही तूच तुमचं चालू होतय काय हॅलो लाईट आली का मोटार चालू केली का गायनला पाणी पाजलं का धारा काढल्या का भैया कुठे गेलाय दिदी काय करते आणि तू कुठेस कोण विचारतय हा बरोबर आहे का नाही आणि घरी राहणार काय विचारतात हॅलो काय कस काय बरं आहे का तब्येत बरी आहे का पाय दुखतात का हरिपाठ झाला का जेवण झालं का कीर्तन झालं का दर्शन झालं का हे कोण विचारतय घरचे मग इमानदारीने सांगायचं खरा वारकरी कोण हा वारीला जाणारा का घरी राहणारा हा हे जर वारीला जाऊन धारा काढित असेल मोटार चालू बंद करीत असेल तर देव सुद्धा गालातल्या गालात हसत असल ये इकडे येऊन गर्दी करतोय कशाला बाबा वाटत असेल का नाही भगवंताला सुद्धा मग अशी भक्ती आवडेल का देवाला कधीच नाही
पांडवांचे पिताश्री पंडुराजा ही भक्ती भगवंताला आवडत नाही. ऐका, कुणी असेल तरी जगाचा निरोप घेताना त्याला सगळं सोडून जावं लागतंय. पांडवांचे पिताश्री होते, आपल्या सारख्याचा कारभार नव्हता. इहलोकीचा प्रवास संपला आणि परलोकीच्या प्रवासाला ते गेले. तिथं गेल्यास नंतर अख्ख्या आयुष्याचा हिशोब त्यांना द्यावा लागला. अख्ख्या आयुष्याचा हिशोब दिला, पाप पुण्य सगळं काही हिशोब झाला आणि त्यांचं एवढंच पुण्य शिल्लक होतं की फक्त स्वर्गाच्या दरवाज्यात जातील, एवढंच प्रवास त्यांना करता आला, पुढचा प्रवास करता आला नाही. गणित सांगते तुम्हाला. तिथंच त्यांना थांबावं लागलं. फिरता फिरता नारदवंशीची भेट झाली, गाठ पडली. विचारलं, तुम्ही इथं कसे? नारद महर्षींनी विचारलं. तेव्हा नारद महर्षीनं सांगितलं, बाबा पुण्य संपलं, आता पुढचा प्रवास करता येत नाही, मी इथंच थांबलो. ठीक आहे, असा काहीतरी निरोप माझ्या मुलांना द्या की आपल्या पिताश्री स्वर्गाच्या दरवाज्यात आहेत, पुण्याची अत्यंत गरज आहे. ठीक आहे, धर्मराजाला नारद महर्षींनी निरोप पोहोच केला, आपल्या पिताश्री स्वर्गाच्या दरवाज्यात आहेत, पुण्याची अत्यंत गरज आहे. नारद महर्षींनी निरोप पोहोच केला, पूर्ण 1 वर्ष 12 महिने घरी ज्ञानदान अन्नदान चालू ठेवलं. पूर्ण 1 वर्ष बापासाठी मुलांनी 1 वर्ष पूर्ण घरी ज्ञानदान आणि अन्नदान चालू ठेवलं. त्या ज्ञानदानाचा पुण्य, त्या अन्नदानाचा पुण्य त्यांना तिथं भेटेल आणि त्यांच्या आत्म्यात सद्गती भेटेल म्हणून तो कार्यक्रम, ते नियोजन होतं. आता आपण 1 वर्षभर नाही ठेवू शकत, रोज ज्ञानदान अन्नदान नाही करू शकत, पण कमीत कमी शेवटच्या दिवशी तरी आजच्या ज्ञानदानाचं पुण्य त्यांना मिळणार आहे, आजच्या अन्नदानाचं पुण्य त्यांना तिथं प्राप्त होणार आहे आणि नंतर त्यांच्या आत्म्यात सद्गती भेटणार आहे. म्हणून हा श्राद्धाचा कार्यक्रम. विठ्ठल आता तुम्हीच बरीच माणसं म्हणतात, महाराज इथं केलेलं ज्ञानदान, इथं केलेलं अन्नदान त्यांना कसं भेटतं? तिथं प्रश्न आहे का? नाही, कसं काय प्राप्त होईल बाबा? आपल्या मनात शंका निर्माण होते. आपण भारी माणसं आहोत, मनात प्रश्न येतो. मला सांगा, 2 धाम 4 धाम आळंदी पंढरी काशी तीर्थयात्रा करा, इथले 4-2 लोक गेलेले असतील का? नाही, तुम्ही जाऊन आलेले असताल. समजा तुम्ही जर काशीत गेलेच, समजा बरं का, तुम्ही जर काशीत गेलेच, तुमचा जर खिसा कापलाच, कापू नये पण कापला, पाकिट जर तुमचं हरवलंच, रुपये नाही राहिला, मोकळे झालात, काय नाही राहिलं, म्हातारा तिकडून फोन करताय पोराला, बाळा मी अशा अशा प्रॉब्लेममध्ये आहे, 5-10 हजार रुपये माझ्या नावावरती टाक, मी इकडे ATM नी काढतोय, आणखी 4-8 दिवस राहतो, जमतं का? नाही, कापलं पाकिट मारलं, एखाद्याने खिसा कापल्या, दुसऱ्याचं उठावतो काय? नाही, आपण तिकडून फोन करतो आपल्या पोराला, 5-10 हजार रुपये पाठव बाळा, अजून 4-2 दिवस राहतो, मी प्रॉब्लेममध्ये आहे, पोराने इथल्या बँकेत पैसे टाकले, म्हाताराने ATM नी तिकडं काढले, अजून 8 दिवस राहिलं, मजेत, जमतंय का? नाही, तसं इथं केलेलं ज्ञानदान, इथं केलेलं अन्नदान, याचं पुण्य त्यांना तिथं भेटतं. कसं भेटतं? असं. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपल्याला समजत नाही, पण नियोजन भगवंताचं मात्र चोख आहे. आजही बरीच माणसं म्हणतात, महाराज असं काम केलंय की हे हाताने केलेलं, हे हाताला माहीत नाही. खरंय का? आता हा कोणालाच माहीत नाही, अजून शक्य आहे का? नियोजन भगवंताचं. प्रत्येकाच्या उजव्या खांद्यावरती चित्रगुप्त बसलेले आहे, आज आत्ता सुद्धा प्रत्येक क्षणाला प्रत्येकाच्या उजव्या खांद्यावरती चित्रगुप्त बसलेलं आहे. अख्ख्या आयुष्याचा हिशोब लिहून ठेवतोय ते. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय केलं, किती जणांना फसवलं, किती जणांसोबत चांगले वागले, किती जणांना शिव्या दिल्या, किती वाईट वागलात, बायकोला किती शिव्या दिल्या, नवऱ्याला किती का रागावलात, अख्खा हिशोब आहे तिथं. कोण करतय? चित्रगुप्त. आणि हा हिशोब, हे नोंद सगळं भगवंतापाशी जाते. बॅटरी आपली लो होते, बॅलन्स आपला संपतो, कवर क्षेत्राच्या बाहेर आपण जातो, नॉट रिचेबल आपण होतो, इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे आपलं, भगवंताचं नाही. 24 तास ऑनलाईन, दिवस असो रात्र असो अंधार असो उजेड असो कुठे असू द्या आणि कुणी असू द्या. म्हणून सांगायचं तात्पर्य, एकही कर्म असं नाही की आपण भगवंतापासून लपून ठेवू शकतो. म्हणून कर्म करताना भारी करा, परमार्थ करताना शास्त्र शुद्ध करा. करतोय परमार्थ, आपल्याला आवडेल असा अजिबात नाही करायचा, नाही म्हणजे नाही, कारण 0 किंमत आहे त्याला. माऊली हरिपाठात बोलतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. कोणची भक्ती देवाला आवडते?